नवा उत्साह नवा दिवस संध्याकाळचे वाजलेत 6 आणि आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा शुक्रवार. तर आपल्याकडे कसं लक्ष्मीपूजन केलं जातं दिवाळीच्या वेळेला, अगदी त्याच पद्धतीने कर्नाटकामध्ये श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या शुक्रवारी खूप छान अशी पूजा केली जाते. वरमहालक्ष्मी सण असं म्हटलं जातं ह्या सणाला, आजच्या दिवशीच्या सणाला. तर जसं आपण लक्ष्मीपूजन करतो अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा महालक्ष्मीची पूजा करतात. घरामध्ये पुरणपोळीचं वगैरे जेवण बनवलं जातं, सगळ्याजणी एकमेकींकडे हळदीकुंकवासाठी प्रसादासाठी जातात आणि खूप मोठा हा सण मानला जातो, खूप महत्त्वाचा सण मानला जातो. म्हणून मी सुद्धा सकाळी पूजा केली, अर्थात मी त्यांच्या पद्धतीने पूजा नाही केली, मी फक्त आरती पूजा वगैरे केली आणि विचार केला की संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त आपण गोडाचं काहीतरी करूया, शिरा करूया. म्हणून मग मी छान प्रसादाचा, सत्यनारायणाच्या प्रसादाला जसा शिरा केला जातो ना, त्या पद्धतीने शिरा, वांग्याची भाजी आणि मसाले भात असं आजचं मी संध्याकाळचं जेवण स्वयंपाक करणार आहे. आणि जेव्हा मी पलीकडे जाईन थोड्या वेळाने, आता मला इन्व्हिटेशन आलेलंच आहे प्रसाद घेण्यासाठी आणि हळदी कुंकूसाठी, तर जेव्हा मी जाईन त्यांच्याकडे तेव्हा मी त्यांनी कशी पूजा केली आहे त्याचा फोटो किंवा छोटासा व्हिडिओ घेऊन तो तुम्हाला दाखवेन की नेमकी इथं कशा पद्धतीने पूजा केली जाते, त्याचं महत्त्व काय आहे हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. पण त्याआधी 2 दिवस आम्ही घरामध्ये नव्हतो, कालच घरी आलो, त्या घरातल्या सगळ्या भाज्या संपलेल्या. सो मी भाज्या काही ऑर्डर केल्या आणि त्याचबरोबर मला शिरा करायचा आहे, प्रसादाचा शिरा मी तुम्हाला म्हणाले ना, तर त्या शिऱ्यासाठी मला केळी लागणार होती म्हणून मग मी केळी पण ऑर्डर केली. तर घरामध्ये परवाच आम्ही केळी, परवा म्हणजे सोमवारी आम्ही केळी आणलेली, पण मंगळवारी रात्री मी ताईकडे गेले, मग जाताना मी केळी घेऊन गेलेले तिच्याकडे. तर हे पहा, वांगी ऑर्डर केली आहेत मी, मसाले भात आणि वांग्याची भाजी बनवायची आहे ना, तर ऑनलाईन मला खूप स्वस्त मिळायला लागल्यात आणि फ्रेश पण मिळायला लागल्यात म्हणून मग मी आजकाल ऑनलाईनच ऑर्डर करते. सलाड पण घरातलं संपलं होतं, काकडी गाजर वगैरे ते सुद्धा ऑर्डर केलं, कर्ड पण संपलं होतं, दूध पण ॲक्च्युली मी ऑर्डर केलेलं पण दूध आउट ऑफ स्टॉक झालेलं. काय झालं, सकाळीच मी ऑर्डर करणार होते पण सकाळी केळी आउट ऑफ स्टॉक होती म्हणून मग मी वाट बघत होते की केळी कधी अवेलेबल होतात. सो आत्ता अवेलेबल झाली म्हणून मी आत्ता ऑर्डर केलं, तोपर्यंत दूध आउट ऑफ स्टॉक झालं. सो असू देत म्हणलं, दूध ॲक्च्युली घरामध्ये आहे पण ते कसं आता शिरा बनवताना जास्त दूध लागणार. मग उद्या सॅटरडे आहे, उद्या आम्ही जर असं वेळाने उठणार मग सकाळी दूध आणायला जाता येणार नाही म्हणून मग मी ऑलरेडी उद्यासाठी दूध ऑर्डर करून ठेवलं आहे कंट्री डिलाईटवरून. आणि आत्ता शिऱ्यासाठी जितेंद्रना म्हणलं की येताना दूध घेऊन या ऑफिसमधून, आणि जे घरामध्ये दूध आहे ते ऑफिसमधून आल्यावर चहा घेण्यासाठी किंवा रात्री जर इनकेस भूक लागली तर दूध प्यावं लागतं वगैरे म्हणून ते तसंच ठेवायचं. आणि इथे आहेत केळी, आय गेस येस, हां बरं झालं पिकलेली केळी आली. सो मला असं वाटलेलं की खूप येलो दिसत होतं हे चित्रामध्ये, तर मला असं वाटलं की खूप कच्ची आणि खूप अशी आत्ताच पिकलेली केळी येतील म्हणून, तर बऱ्यापैकी पिकलेली केळी आली आणि मुद्दामच मी 3च केळी ऑर्डर केली कारण मला ही अशी मोठी केळी आवडत नाहीत, आपली जी देशी केळी लहान असतात ना त्या पद्धतीची केळी आवडतात, पण ती आउट ऑफ स्टॉक होती म्हणून म्हणलं जाऊ दे ही शिऱ्यासाठी ऑर्डर करूयात. त्यानंतर मी भेंडीसुद्धा ऑर्डर केली आहे आणि बटाटे. सो एवढंच मी ऑर्डर केलं आहे, नंतर आणि लागेल तसं मी भाज्या मागवायला लागले आहे म्हणजे कसं भाज्या फ्रेश पण राहतात. उगाचच साठवून ठेवलं की काय होतं, कधीतरी प्लॅन वेगळे होतात, बाहेर जावं लागतं किंवा स्वयंपाक होत नाही मग त्या भाज्या खराब होऊन जातात, म्हणून मग हे बरं पडतं आहे 2 दिवस गेले की भाज्या ऑर्डर करायच्या, फ्रेशही येतात आणि खराबसुद्धा होत नाही. तर मी आधी काय करते, दिवा लावते कारण ऑलरेडी अंधार पडायला लागला आहे, आता 6:30 ऑलमोस्ट वाजत आले असतील. सो पहिल्यांदा दिवा लावून घेते मग स्वयंपाकाला लागते आणि छान प्रसादाचा जो सत्यनारायणाला शिरा केला जातो ना तो शिरा आधी बनवे आणि मग राईस आणि भाजी बनवे. तर इथे जितेंद्र पूजा करतात आणि मी तुम्हाला म्हणाले की मी यांच्यासारखी पूजा केलेली नाही आहे, रोज नॉर्मल जशी आपली पूजा असते अगदी त्याच पद्धतीने मी साधी पूजा केलेली आहे, सकाळी कापूर वगैरे लावलेला. आता जितेंद्र सगळीकडे अगरबत्ती फिरवत आहेत, घरामध्ये आम्ही छान देवीच्या आरत्या लावून ठेवलेल्या आहेत मोठ्याने, ते ऐकलं की छान वाटतं आहे, सण असल्यासारखंच वाटतं आहे आज. सो सगळीकडे एकदम पॉझिटिव्हिटी आहे. सो इथे स्वयंपाक चालू आहे आणि चहा करायला ठेवला मी, त्याचबरोबर शिरा करतीये प्रसादाचा, मस्त काजू बदाम भरपूर तूप घातलंय, वाटी भरून तूप घातलंय आणि त्याचबरोबर केळी सुद्धा घातली आहेत. तर मी कधी केळी वगैरे घालून शिरा केलेला नाही आहे,
मी इलायची पावडर काजू बदाम वगैरे घालून नेहमीच शिरा करते, पण केळी घालून प्रॉपर असा प्रसादाचा शिरा मी कधी ट्राय केला नाही. आज पहिल्यांदाच ट्राय करणार आहे, बघूयात कसा होतोय. त्याचबरोबर इकडे चहा पण करायला ठेवला आहे आम्हाला आणि जिरा राईस करायचा आहे. तर इकडे भात मी आधी शिजवून घेतलाय. वांग्याची भाजी करायची आहे. इकडे सगळी जिरा राईसची तयारी केली आहे, वांग्याच्या भाजीची पण थोडीफार तयारी करून ठेवली. मगाशी मी तुम्हाला म्हणालेले की मी मसाले भात करणार आहे, पण जितेंद्र मला मगाशी आल्यावर म्हणाले की मसाले भात नको जिरा राईस कर, म्हणून मग मी जिरा राईस करते. आणि इथे आपला शिऱ्याचं काम चालू आहे. तर वास तरी छान येतोय तुपाचा वगैरे, बघूयात आता शिरा कसा होतोय ते. काय तुपाचा अभिषेक घातलाय का काय? हो भरपूर लागलाय, कारण जितकं तूप आहे तितकं, म्हणजे जितका शिरा घेतलाय रवा घेतलाय तितकंच तूप घ्यायला सांगितलंय रेसिपी मध्ये. सो बघूयात आपण आता कसा होणार आहे. घरभर वास घुमा लागलाय तुपाचा. इथे चहा पण झालाय आता आणि आम्ही आता पटकन आधी चहा घेतो. ऑलरेडी 7 वाजले, खूप वेळ होणार आहे स्वयंपाकाला असं वाटायला लागलंय. पण शिरा तर काय होत आलाय, भाताला फक्त जिऱ्याची आणि कांद्याचा तडका द्यायचा आहे आणि वांग्याची भाजी करायची, एवढंच राहिले. बघू अर्ध्या तासात होईल, मग मी पटकन आवडून जाईन पलीकडे काकूंच्या घरी. तर चला आधी चहा घेऊयात आपण, तोपर्यंत हा जो रवा आहे हा छान भाजला जाईल. हा झाकून ठेवायचा ऍक्च्युली आपल्याला. आता मी आता हा झाकून ठेवते आणि चहा घेते. मनातल्या मनात शिवा देत असतील तू चटपट खायला. काय झालं, चहा पित आम्ही बसलो आणि जितेंद्रामुळे शिरा करपलाय. एवढी बडबड करतात जितेंद्र, ते सगळा शिरा करपून गेला. मी पण त्यांच्यासोबत बोलत बसले, त्यामुळे माझी एक टीप आहे सगळ्या बायकांसाठी. जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो ना, अजिबात कोणाशी कोणाला मध्ये येऊन द्यायचं नाही, कोणाशी बडबड करायची नाही. गप आपला आपला स्वयंपाक आवरायचा आणि मगच जाऊन बसायचं बाहेर. तर शिरा करपला म्हणून मी काय केलं, गार कढईमध्ये तर काढून घेतला, पुन्हा करपू नये. यामध्ये एकतर स्टीलची कढई आहे, तर अजून राहिला असतं तर आणखीन करपला असता, कारण पाणी गरम करून घ्यायचं होतं. आता पाणी गरम करून झाले, पुन्हा हे मी या कढईमध्ये घालून घेते. आता ह्यामध्ये इतकं तूप घातलंय ना की हा शिरा मला फेकून देऊ वाटत नाहीये, त्यामुळे मी फास्ट करणार आहे. असाच जरासा नाही, जरा बऱ्यापैकी जास्तच करपलाय असो. आता ह्यामध्ये पाणी आणि दूध घालायचं थोडं थोडं. पहिला गरम दूध घालूयात. या कढईला तूप चिकटलं असेल म्हणून मी ह्यातच गरम पाणी घालते आणि तेच पाणी जरास हात घेऊन या कढईमध्ये घालते. ओके, तरी पण असा खमंग वास येतोय ना तुपाचा. हो खूप छान येतोय. तर मी तयार झाले आणि आता चालले पलीकडे, दर्शन घेते, तिथला व्हिडिओ घेते मी त्यांनी कसं डेकोरेशन केलंय त्याचा, आणि मग तुम्हाला सगळी माहिती सांगते की वरमहालक्ष्मी ची पूजा आहे ती कशी केली जाते, का केली जाते वगैरे. शिरा आणि जिरा राईस रेडी आहे, फक्त आल्यानंतर मला वांग्याची भाजी करायची आहे, पण वेळ व्हायला लागलाय, सगळेजण जमलेत बाहेर म्हणून मग चालली आहे मी आता. तर चला जाऊयात. आणि हा असा ड्रेस घातलाय मी पिंक कलरचा सिंपल. वरमहालक्ष्मीला देवीची पूजा करताना तांदळाने भरलेला जो कळस आहे तो देवघरामध्ये ठेवतात, त्यावरती खाऊची पाने आणि नारळ ठेवून दागिने घातले जातात. त्यानंतर फुलांनी हा कळस जो आहे तो सजवला जातो. ओटी, साडी, फळे, फुले सर्व देवीला अर्पण केलं जातं आणि देवीची मनोभावे पूजा करण्यात येते. त्यानंतर पुरणाच्या पोळीचा नैवेद्य देवीला दाखवतात आणि ह्या दिवशी देवीची पूजा केली तर ती 8ही देवींची पूजा केल्यासारखे मानतात. त्या 8 देवी कोणत्या, तर श्रीदेवी, भूदेवी, सरस्वती देवी, प्रीती देवी, कीर्ती देवी, शांती देवी,
पुष्टी देवी आणि तुष्टी देवी आणि ज्या सर्व स्त्रिया आहेत त्या एकमेकींकडे जातात, हळदी कुंकू घेतात आणि एकमेकींच्या पूजेला नमस्कार करतात. तर मी जस्ट घरी आली आहे. काय काय दिलंय पहा इथे. एकानी शिरा दिलाय प्रसादासाठी, एकानी हे दिलंय, हे पुरण आहे आणि इथे ह्याला काय म्हणतात बरं आपले ते हे असते ना, कोणती डाळ यार, हरभरा डाळ असते ना, त्या डाळीला मस्त फोडणी वगैरे घालून तसं केलंय आणि ही अशी ओटी देतात. त्यामध्ये बँगल्स, पान सुपारी असते आणि अक्षता आणि एक फूल देतात. त्याचबरोबर इथे या बॅगमध्ये एकांनी दिलेलं आहे, मी तिघांकडे गेलेले. सो ह्यामध्ये आहे केळी, नारळ आणि बांगड्या आणि 10 रुपये हां आणि पान सुपारी असं दिलंय. आणि ह्यामध्ये पण सेम तसंच आहे, फक्त ब्लाऊज पीस एक्स्ट्रा आहे. ब्लाऊज पीस, फूल, केळी, ह्यांनी 5 फळं दिलीत ॲक्च्युली, संत्री, त्यानंतर केळी, मोसंबी, नारळ आणि पान सुपारी, बांगड्या. सो असं सगळं देतात इथे. मी अशा छान जोरदार पद्धतीने इथे हा सण साजरा केला जातो. मी आता काय करते, हे सगळं आवरून ठेवते. पहिल्यांदा भाजी फोडणी टाकते आणि मग हे सगळं आवरेन, म्हणजे भाजी शिजेपर्यंत हे सगळं आवरलं जाईल आणि मग चेंज वगैरे करून आम्ही जेवण करतो. आणि तुम्हाला माझ्या गालाला हळदी कुंकू लागलेले दिसत असेल तर इथे कपाळाला नाही तर गालाला हळदी कुंकू लावलं जातं. आणि ह्याच सोबत मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवतीये. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन विषयासोबत भेटूयात, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.